समोर जे विरोधी पक्षाचे उमेदवार आहे ते खरं तर नाममात्र आहे. मोठ्या फरकाने, हजारोच्या फरकाने या ठिकाणी शंकर जगताप यांचा विजय होईल. पुढच्या निवडणुकीमध्ये समोरचे असलेले उमेदवार हे गेले अनेक वर्ष फक्त निवडणुका लढतात. येणाऱ्या निवडणुकीमध्ये शंकर शेठ जगताप हे प्रचंड मताधिक्याने विजय होतील. किती मताधिक्याची अपेक्षा आहे तुम्हाला? तुम्हाला सांगतो, लाखाच्या फरकाने शंकर शेठ जगताप या विधानसभा मतदारसंघामध्ये विजय होतील. पण लोकसभेचे खासदार श्रीरंगाप्पा बारणे हे शंकर जगताप यांच्या प्रचारामध्ये आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत. ते प्रचार करत आहेत. आप्पा, कसा माहोल दिसतोय तुमच्या मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांचा? राज्याची विधानसभेची निवडणूक होत असताना येत्या 20 तारखेला मतदान होणार आहे आणि 2 दिवस उरलेले. तुम्ही पाहतोय चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचाराच्या दरम्यान मी या ठिकाणी फिरत असताना संपूर्ण चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचंड प्रतिसाद मतदाराचा आहे. समोर जे विरोधी पक्षाचे उमेदवार आहे ते खरं तर नाममात्र आहे. मोठ्या फरकाने, हजारोच्या फरकाने या ठिकाणी शंकर जगताप यांचा विजय होईल. राज्य सरकारने गेल्या 2.5 वर्षामध्ये केलेली कामं, त्याचबरोबर पुन्हा एकदा महायुतीचं सरकार राज्यामध्ये येणारे, मी तुम्हाला सांगतो शंकर शेठ जगताप हे 100% विजयी होतील. परंतु ते विजयी होत असताना या परिसराच्या विकासाला या भागातील मतदार हे मतदान करणारे आणि मला 100% खात्री आहे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये समोरचे असलेले उमेदवार हे गेले अनेक वर्ष फक्त निवडणुका लढतात. येणाऱ्या निवडणुकीमध्ये शंकर शेठ जगताप हे प्रचंड मताधिक्याने विजय होतील इतका आत्मविश्वास मला वाटतो. तुम्हाला लोकसभेला मोठं मताधिक्य चिंचवडमधून शंकर जगताप यांनी दिलं होतं, त्याची परतफेड करण्याची ही वेळ आलेली आहे का? मी तुम्हाला सांगतो, चिंचवड विधानसभा मतदारसंघामधला मतदार हा महायुतीला मानणार आहे, विकासाला मानणार आहे, राज्याच्या प्रगतीला मानणार आहे आणि तो विकासाला मत देतो, चांगल्या उमेदवाराला मत देतो. विजयी उमेदवार जो होणार आहे त्याच्या पाठीमागे उभा राहतो, मला 100% खात्री आहे. येत्या 20 तारखेला कमळ चित्राच्या समोरचं बटन दाबून या चिंचवड विधानसभा मतदारसंघातला मतदार शंकर शेठ जगताप यांना प्रचंड मताधिक्याने. किती मताधिक्याची अपेक्षा आहे तुम्हाला? तुम्हाला सांगतो, लाखाच्या फरकाने शंकर शेठ जगताप या विधानसभा मतदारसंघामध्ये विजय होते. शंकर शेठ माझ्यासोबत काय, आपणवर काय जबाबदारी? आपणवर पाहिलं तर महायुतीचे एक प्रमुख नेते म्हणून त्यांच्याकडे मावळ लोकसभा असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल अशी मोठी जबाबदारी ही आप्पांवर आहे. आणि कालच आप्पा उरण पनवेल या ठिकाणी जाऊन आलेले आहेत. आज संध्याकाळी त्यांची सभा खाली आहे आणि त्यांच्याकडे मोठी जबाबदारी आहे आणि निश्चितच महायुतीचा सरकार पुन्हा येण्यासाठी सर्वजण कंबर कसलेली आहे. शेवटचा प्रश्न आहे, मावळामध्ये काय चित्र आहे? कारण अपक्ष उमेदवार तुमच्या समोर आहेत, तिथे काय होईल? मी तुम्हाला सांगतो, मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांचं पारडं जड आहे आणि मी आज सकाळीच 10 वाजता त्यांच्या प्रचार रॅलीच्या संदर्भामध्ये परंदवडीला होतो. प्रचंड उत्साह मतदारामध्ये जाणवतो आहे आणि नक्कीच मला खात्री आहे की सुनील शेळके बहुमताने विजय होते.